नमस्कार मंडळी, महाराष्ट्र आणि युरोपच्या नव्या भागात तुमचं स्वागत आहे। आमचा 2 वर्षाचा व्हिसा एक्सपायर झाला आहे आणि आता आम्ही व्हिसा रिन्यूअल ॲप्लिकेशन केलं होतं, आज त्याची अपॉइंटमेंट आहे। रेडीमिक्स किंवा रेडी टू कुक आजकाल आपल्याला प्रत्येकच पदार्थाचा मिळतो आहे, म्हणजे पोह्यापासून प्रत्येक गोष्ट आपण रेडी टू कुकवाले पॅकेट्स घेऊ शकतो, पण पदार्थाची मूळ चव अनुभवण्याची लज्जत काही न्यारीच असते। आज आमच्याकडे बेत आहे इडली सांबारचा आणि आपण घरी डाळ तांदूळ भिजवून जशी इडली करतो तशीच इथे आम्ही करत असतो। इथे पण फसफसते ते पीठ, काही जणांना वाटते तिकडे खूप थंडी आहे, आता थंडी वाढली आहे, मी तुम्हाला दाखवते। आणि आज महत्त्वाचं आमचं एक काम आहे, ते म्हणजे आमचा व्हिसा रिन्यूअलच्या ऑफिसला आम्ही जाणार आहोत, तर तिथला एक्सपिरियन्स कसा आहे ते पण मी तुम्हाला सांगते। दक्षिणेकडे जवळपास रोजच नाश्त्यामध्ये इडली खातात आणि महाराष्ट्रात हुक्की आली की अधूनमधून इडली बनवतात। माझी सांबारची पण सगळी तयारी झालेली आहे आणि मी जे म्हटली होती इथे उबदार जागी, म्हणजे मी काय करते, मायक्रोवेव बंद असताना त्याच्यामध्ये हे हा डब्बा ठेवून देत असते, त्यामुळे मग ते छान आंबते आणि आंबण्याची किंवा फर्मेंटेशनची प्रोसेस झाल्यामुळे ना ह्यातले स्टार्चेस जे आहेत डाळीतले तांदूळातले त्याचं ब्रेकडाऊन झालेलं असते, त्यामुळेच मग मेटाबॉलिझम याचं लवकर होते, पचायला हे हलके असतात आणि म्हणूनच लहानांपासून आपल्या घरातल्या वरिष्ठांपर्यंत सर्वांचीही आवडती डिश असते। मी ही एक इथे मुद्दाम मोडून तुम्हाला दाखवायसाठी ठेवली आहे की छान स्पॉन्जी पण झाली आहे। आता पटकन आवरते, मुलींचं खाणं तर साईड बाय साईड करून घेतलंय आणि मग व्हिसा ऑफिस तुम्हाला दाखवतो। त्याच्या आधी एकदा याची प्लेट दाखवते सर्व केलेली। सहसा आमच्याकडे इडलीचा बेत सुट्टीच्या दिवशीच असतो, पण आज सगळं आवरून तिकडे लवकर जायचं असल्यामुळे हा सोप्पा सुटसुटीत आणि साधा स्वयंपाकाचा बेत ठरवला। हा चौघांचाही फेवरेट असल्यामुळे मुली पण ह्याच्यासाठी कायम रेडी असतात। तुम्हाला आमच्याकडची ही स्वीडनची इडली कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि आता आपण जाऊया स्वीडनमधल्या मायग्रेशन सर्व्हिस सेंटर, जिकडे व्हिसा रिन्युअलचं ॲप्लिकेशन आम्ही केलं आहे। त्याची अपॉइंटमेंट आहे, तर रेवा तन्वी आणि मी। रेवा हाय करा सगळ्यांना। अगं बघ तर इकडे थंडी आता प्रचंड वाढली आहे इकडे। आम्ही तिघी त्या ऑफिसला पोहोचतोय, त्यांचे बाबा ऑफिसला कामासाठी गेले, तिकडनं ते तिकडे आम्हाला भेटतील। बाबांची ना आमची भेट झालेली आहे, आता ते पाहत आहेत ना आम्हाला कसं जायचं आहे। हो ना रेवा, आता रेवा मूड मध्ये आलेली आहे। आमचा हा जो शेंगेन व्हिसा आहे स्वीडनसाठी आम्ही घेतलेला, तो 2 वर्षासाठी आला होता। प्रत्येक कंट्रीचे वेगवेगळे आहे, काही कंट्रीजचा 5 वर्षाचा मिळतो, काहीचा 2 वर्ष, काही 1 वर्ष। मायग्रेशन सर्व्हिस सेंटर हे ते ऑफिस आहे जिकडे आम्ही आलो आहोत। आणि मग इथे आल्यावर पुन्हा एकदा मी माझं नेहमीचं वाक्य म्हणेन, माणसांची जागा मशीननी इकडे अशा प्रकारे घेतली आहे। आम्हाला जो मेल आला होता त्यामध्ये हा एक कोड दिला होता, इथे आल्यानंतर आधी हा कोड टाकायचा आहे आणि यू आर नाउ रजिस्टर्ड, आपण इथे आल्याचं त्यांना रिपोर्ट केलं गेलं आहे आणि समोरच्या स्क्रीनवरती मग आपला कोड डिस्प्ले होईल, आपण कोणत्या रूममध्ये जायचं आहे बायोमेट्रिक्ससाठी। कुठेही जा कधीही जा, आमच्या दोघींच्या गप्पा मात्र अखंड चालूच असतात। गव्हर्नमेंट सेक्टर असो की प्रायव्हेट, किड्स प्ले एरिया मात्र इथे असतोच असतो, त्यामुळे मग मुलं आपल्याला त्रास पण देत नाही आणि खुश राहतात। ह्या दोघींना हे दिसल्यावर ह्या अजूनच खुश झाल्या आहेत। वेटिंग आम्हाला जास्त नाही आहे, पण पाहू केव्हा नंबर लागतो, तोपर्यंत मुली इथे मस्ती करतील। स्वीडिश लोकांचं हे फार मला आवडते की ते वेळेचे खरंच पक्के असतात,
ठरल्या वेळेवर आमची अपॉइंटमेंट झाली, आमचं काम पण चटकन झालं आणि आता आम्ही बस स्टॉपकडे पायी जायला पुन्हा निघालो आहोत. पण मुलींना आता पुन्हा हे पाहू की ते पाहू असं होत आहे आणि त्यांच्या मनानुसार स्टॉप घेत घेत आम्ही निघालो आहोत. येत आहे बाळा. आमचं काम झालं, त्यांचे बाबा गेले आहेत आता ऑफिसला, तर आम्ही आता इथे एका स्पॉटवर आलो आहे. मुलींना कधीच इथे यायचं होतं पाहायला. हो ना रेवा, मजा येत आहे. काय काय आहे इथे? पुढे नको जाऊ, पुढे नको जाऊ, तिथे थांब रेवा. पाणी आहे अगं. ब्रुन्स पार्कन सेंट्रल गोथेनबर्ग मधलं हा सेंट्रल पार्ट आहे. इकडनं मोस्ट ऑफ द ट्राम्स किंवा बसेस ज्या जातात त्यांचा स्टॉप पण आहे, त्यामुळे हे एक महत्त्वाचं ट्रॅफिक जंक्शन आहे गोथेनबर्ग मधलं. त्यानंतर इथे हा एक कॅनॉल सुद्धा आहे. बाहेरनं जे व्हिजिटर्स येतात ते पण ह्या कॅनॉलची टूर इथे घेतात. आणि इथे वेगवेगळे मार्केट प्लेसेस पण आहेत, त्यामुळे गोथेनबर्ग मधला ब्रुन्स पार्कन हा खूप महत्त्वाचा एरिया आहे. साप आहे काही आपलं? पण वाकू नको तनू. हो ग, साप आहे खरंच. मॅनमेड फाउंटेन्स जरी हे असले तरीही इथे येणारा हा पाण्याचा खळाळणारा आवाज आपल्या मनाला मोहून टाकणाराच असतो. जेव्हा पण आम्ही या एरियातनं कुठे जात असतो तेव्हा मुलींचा हा मँडेटरी स्टॉप आहे. इथे थांबून त्यांना खेळण्याचा मनमुराद आनंद घ्यायचाच असतो, कारण सोबतीला असतात इथे हे असंख्य कबूतर. आणि आज तर त्यांच्यासोबत एक खूप छान गोष्ट झाली आहे. पुढे पहा नेमकं काय झालं आहे. तन्वीचं म्हणणं होतं खोटं असलं तरी काय झालं, मला सापाकडे पाहायचंच आहे. आणि रेवा मात्र वरती येणाऱ्या सगळ्या वेगवेगळ्या पक्ष्यांना टक लावून कितीतरी वेळ उभं राहून पाहत होती. दोघेही थकत मात्र नव्हत्या, पण आमच्या पासची वेळ संपत आली होती, त्यामुळे आम्हाला लवकर घरी निघायचं होतं. पण मग आम्हाला एक आजी भेटल्या. पाहूया पुढे काय गंमत झाली. भावनांना भाषेची गरज नसते म्हणतात, त्याची मला इथे एकदा पुन्हा जाणीव झाली. ह्या आजीला कसं काय कळलं काय माहिती की या दोघींना पण आवडेल. त्या बसल्या, त्या कबुतरांना छान देत होत्या खायला आणि ह्या दोघींना आपल्या दोन बाजूंनी बसवलं आणि पक्ष्यांवर माया करतच होत्या. पण रेवा तन्वीला पण त्यांनी त्यांची माया दिली. घाबरली का रेवा? काही नसते करत ग रेवा. उतरा आणि इकडे येऊन जा माझ्याकडे. हे बघ सगळं संपवलं रेवा त्यांनी. इथे किती टाकलं होतं बघ, सगळं छोट 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 सगळं फिनिश केलं. किती गुड जॉब. हो ना, तेव्हा तू नख पाहिले का त्याचे? हो ना. लहान मुलांचं खरंच आपल्यापेक्षाही खूप बारीक निरीक्षण असते. वेगवेगळे कबूतर तिथे चालत असताना तन्वी अचानक मला म्हटली, आई बघ ग, ह्या एकाच्या पायाला बाऊ झाला आहे, त्याला एक पाय नाही आहे. आणि मग मी पाहिलं तेव्हा मला खरंच दिसलं. पण त्याची जिद्द मात्र पहा तुम्ही. पाय नाही का ग तनू त्याला? एक बिचारा. पण तो आपल्या हातावर येईल का? नाही. तुझं कसं लक्ष गेलं तनू त्याला पाय नाही? तीन डोळे आहेत का तुला? पण बघ तनू, तो प्रयत्न करतोय की नाही?
चालतोय बरोबर, उडताना त्याच्या पंखांनी उडतोय. कोशिश करायचीच असते ना मग. कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती. व्हेरी गुड. पट्टी नाही बेटा आपल्याकडे पक्ष्यांची. तेव्हा तू सांग, कोशिश करणे वालो की कभी हार नाही माननी चाहिए. व्हेरी गुड. मुलींची मस्ती काही संपत नाहीये. अनोळखी आजीने त्यांना आयुष्यभर लक्षात राहील किंवा युट्यूबच्या माध्यमातून ते आयुष्यभर पाहू शकतील असा छान अनुभव दिला आहे. इतक्या जवळून त्यांनी पहिल्यांदा कबूतर पाहिले आहेत आणि त्या मजा करत आहेत आता इथे. 2 वर्षाचा आमचा व्हिसा एक्सपायर झाला होता आणि आता पुन्हा 2 वर्षासाठी हे अप्लिकेशन केलेलं आहे. यामध्ये बायोमेट्रिक्स म्हणजे आपले दोन्ही इंडेक्स फिंगरचे प्रिंट्स घेतात आणि 12 वर्षापेक्षा जे छोटे आहे त्यांचा फक्त डिजिटल फोटो घेतला जातो आणि मग ते क्रॉस व्हेरीफाय करून आपल्या व्हिसाचं एक्सटेन्शन होते. तर असा होता व्हिसा अप्लिकेशनचा अपॉइंटमेंटचा अनुभव व्हिसा एक्सटेन्शनच्या. गोथेनबर्ग, स्वीडन किंवा युरोपमधले असे छान छान नवीन नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आम्ही नेहमी आणत असतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा. आणि हे पहा, आता फॉल सीझन सुरू होणार आहे त्यामुळे सगळ्या झाडांचे पानं आता सुकत आहेत, फुलं सुकत आहेत. इथे स्नोमध्ये सगळं हे चित्र कसं दिसेल हे मी तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत स्टे ट्यून, बी हॅपी, टेक केअर. जय महाराष्ट्र.